खुरपायचा दुसरा दिवस आहे. बिमू खुरपायला आलं सकाळी लवकरच, उन्हाच्या आधी घरी जायचं आहे. सगळं ढिगारं घातलं ते तीन पाते हातीची पात लागली आमच्या दोघींची राहिली. घरची कामं असल्यामुळं आम्हाला यायला उशीर होतो. आता लवकरच सकाळी 7:30 वाजता येऊन पात लावून गेले ते. आता येतीन थोड्या वेळात. तर इकडं लेकरं खेळते ते आंब्याखाली सावलेला राधा आप्पा आदो. चला तर मग आता खुरपून घेऊया थोडं राहिले. याची लाईट आली आणि दंडाने पाणी जाते इकडं. आणि बापू आणि राधा बोलवाय आलते. कशाला बोलवाय आलता र? आजी आजी म्हणली घरी जाईल. बरं, तर आम्ही निघालो आता घरी. इकडे राधा पण आलती बोलवायला. दोघं पण आले. राधा राधा झोपली होती का तू? होय. चला पाणी खेळू ना. चला घरी. आपा दिदीला फाटते दे. जाताना बघितलं आंबे किती लागलेत बघा. छोटे छोटे असे आंबे लागलेलेत. प्रत्येक झाडाला आंबे लागलेलेत. खालच्या झाडाला पण धावलं तुम्हाला. आम्ही आत्ताच राहणार ना आलोय. तर आम्ही असतोपर्यंत इथं भाजीची तयारी झाली. तुम्हाला दाखवते आत्याने काय भाजी केली ती. इथं भाजी केली, शेवगे शेंगाची आमटी केली. जर कुणाला हे जी रेसिपी पाहायची असेल तर चुलीवरची फोडणी या चॅनलला सबस्क्राईब करा. तिथं सर्व माहिती मिळेल तुम्हाला भाजीची आणि काय तिखटाची पण माहिती मिळेल. भाजी आता भाकरी करायच्या. थोडं थोडं अंधार पडायला लागले. दार ते काढून झाले ते. लेकरं खेळते ते. संध्याकाळचं जेवायला बसले. कधी झाली भाजी पोरांना? खावा, पोट भरून खावा.